हॅलो गाईज तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर चला आज आपण बनणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीनं कोथंबीर वडी कशी बनवायची आहे ते पाहून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया ही कोथंबीर वडी आपण आज बाजरीच्या पिठापासून बनवलेली आहे तर कशी बनवली आहे ते पाहून घेऊया खायलाही खूप सुंदर लागते आणि खूप खुसखुशीत अशी कोथंबीर वडी झालेली आहे नाव उकडून घेतलेलं आहे आपण नाव वाफवून घेतलेलं आहे तर कशी बनवली आहे ते पाहून घेऊया तर आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं न वाफवता कोथिंबीर वडी ना वाफवण्याचं टेन्शन ना उकड उकडून घ्यायचं झंझट ना भांड्याचं टेन्शन तर चला एकदम सिम्पल अशा पद्धतीनं आपण कोथिंबीर वडी बनवायची आहे तर आपल्याला हिरवी गार अशी कोथिंबीर घ्यायची आहे एक गड्डी आणि तिला छान असं आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि तिच्या आपल्याला काड्याही घ्यायच्या आहेत आपल्याला काड्या टाकून नाही द्यायच्या जास्ती जर जाड असेल तर तुम्ही टाकून देऊ शकता पण जर मिडियम आकाराच्या काड्या असा तर आपल्याला काड्या घ्यायच्यात कारण कोथिंबीरचं किंवा कुठल्याही भाज्यांचं प्रोटीन हे सगळं काड्यांमध्येच असतं तर आपल्याला जेवढी बारीक होईल तेवढी ही कोथिंबीर अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायची आहे जितकी बारीक करून घेताल तितकी तुमची कोथिंबीर वडी ही परफेक्ट बन बनवतात अशा पद्धतीनं मी कोथिंबीर ही सर्व कट करून घेतलेली आहे एकीकडं आपल्याला गॅसवर तिकडे ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन पळे हे तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला एक चम्मच जी मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही जिरे टाकले तरी चालेल मोहरी ही छान आपल्याला तडतोड द्यायची आहे जितकी जास्त घालता येईल तेवढी तुम्ही घालू शकता ते मोहरी ही छान आपल्याला अशी तडतोड द्यायची आहे आणि यामध्येच घालून घ्यायचं आहे आपल्याला लाल तिखट यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता यामध्येच मी घालून घेतलेला आहे एक चमच हळदी पावडर आणि यामध्ये जी आपण कट करून घेतलेली कोथिंबीर होती ती आपल्याला यामध्ये छान अशी टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला कमी गॅस करून घ्यायचा आहे आणि छान कोथिंबीर हे आपल्याला परतून घ्यायची ज्याप्रमाणे आपण भाज्या परतून घेतो त्याचप्रमाणे परतून घ्यायचं पण यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही अशीच कोथिंबीर आपल्याला ही परतून घ्यायची आहे थंडीचं वातावरण आहे या यामुळं आपल्याला यामध्ये छान असे तीळ टाकून घ्यायचे आहेत जेवढे जास्त तुम्हाला तीळ टाकता येतील तेवढे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील तर आपण आज बाजरीच्या पिठापासून बनवणार आहोत कोथिंबीर वडी तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक चमच हळदी पावडर टाकून घ्यायचं आहे यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला सविपुरत मीठही आपल्याला यामध्येच टाकायचं आहे कोथिंबीर परतताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं नाही त्यामुळं पूर्ण मीठ आपल्याला यामध्येच टाकायचं आहे एक चमच ओवा घेतलेला आहे तोही हातावरती चोरण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला था था टाकून घ्यायचं आहे पाणी पाणी आपल्याला हे आपल्या अंदाजे थोडं थोडं करून घालायचं आहे तसं काही नाही जसं समजा पातळचं झालं तरी चालेल कारण आपल्याला हे पातळच करायचं आहे पण जास्तही पातळ नाही करायचं तर अशा पद्धतीनं आपण लावून घेतलेलं आहे आणि यामध्येही छान असे आपण तीळ टाकून घेतलेले आहेत तीळ यासाठी टाकलेले आहेत आपण की थंडीचं वातावरण आहे आणि हे आपल्या शरीरासाठी गरम असतात यामुळे आपण यामध्ये तीळ टाकलेलं आहे आणि बाजरीच्या पिठाचंही तेच की थंडीच्या वातावरणामध्ये म्हणतात बाजरी मग छान असते शरीरासाठी यामुळे आपण बाजरीच्या पिठापासूनच कोथिंबीर उडी बनवणार आहोत छान असं यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे ह्यालाही छान असं आपल्याला घट्टसर आकार येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेमही आपल्याला मिडियम ठेवायची आहे जास्त कमीही नाही जास्तही नाही तर बघा दोन मिनटं छान असं परतून घेतलं आहे ते इतक इतकं पीठ आपलं हे घट्ट झालेलं आहे ह्याला आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान असं हलवून घ्यायचं आहे एकदम असा घट्टसर आकार आकाराचा गोळा होईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथं कडचीचे सहायण धरलेलं आहे छान असं ह्याला मिक्स करून घेत आहे तर बघा छान असं पीठ हे आपलं छान घट्टसर आकाराचं झालेलं आहे तर बरोबर इथं मला चार ते साडेचार मिनटं झालेलं आहे ते पीठ हलव हलवत आहे मी तर पीठ हे आपलं तयार आहे तर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्याला असं छान असं तेल लावून घ्यायचं आहे पूर्णपणे ताटाला आपल्याला जेणेकरून आपण यामध्ये जर टाकलं तर ते खाली चिटकणार नाही यासाठी आपल्याला याला तेल हे छान लावून घ्यायचं आहे गॅस हा आपण बंद करून घेतलेला आहे तर चला पीठ हे आपलं यामध्ये टाकून घेऊया तर बघा किती छान असा पिठाचा आपला रंग आलेला आहे पूर्णपणे हिरवगारपणे आलेला आहे तर छान असं आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीच्या बुडाला आपल्याला तेल लावायचं आहे आणि छान हे ताटामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं पसरवून घेत आहे तुम्ही वाटीच्या बुडाला ते पाणी लावलं तरी चालेल ला असं काही नाही आहे की तेलच लावायला पाहिजे तर छान या वाटीनं काय पसरल्या जात नाही म्हणजे ताटाच्या काटोकाट काय पसरल्या जात नाही आपण वाटी साईडला ठेवून घेऊया आणि पेल्यानं प पसरून बघूया तर बघा मी इथं पेला घेतलेला आहे आणि पेल्यानं पूर्णपणे आपलं पसरून झालेलं आहे त्याच पद्धतीनं तेल पेल्याचे आहे बुडाला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि पसरून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी असं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर माझं थंड झालेलं आहे तर आपण चाकूच्या काट हे सोडवून घेऊया आणि तुम्ही आता हे कट करून घेऊ शकता ज्या आकाराच्या आपल्याला हवे आहेत आपण त्या आकाराच्या कट करून घेणार आहोत तर मी इथे चौकोनी आकाराच्या कट करून घेत आहे तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या आहेत तुम्ही त्या आकाराच्या कट करू शकता तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर आपली वडी तयार आहे तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही अशा खाऊ शकता कारण पूर्णपणे पीठ हे आपण शिजवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी काढून सुटसुटीत करून घेतलेलं आहेत आणि एकीकडे गॅसवरती तेलही गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे अशा सुटसुटीत यासाठी करून घेतलेल्या आहेत की आपल्याला तळताना गडबड होणार नाही आणि अशा पटपट आपल्या हातानं उचलता येतील यासाठी आपण अशा करून घेतलेल्या आहेत तर गॅसवरती आपण तेल ठेवून घेतलेलं आहे अलगद आपल्याला यामध्ये एक एक उडी ही आपली टाकून घ्यायची आहे तेल हे आपल्याला सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये वड्या सोडून झाल्या की आपल्याला गॅस हा आपल्याला मिडियम आकाराचा करून घ्यायचा आहे जास्त फुलंही नाही आणि कमीही नाही तुम्ही पाहू शकता बघा किती छान आणि सुंदर होत आहेत आपल्या कोथंबीर वड्या एकदम सिंपल ट्रिक आहे याला आपल्याला भांडी तर अजिबात लागत नाहीत त्यामुळं भांज्या भांड्याचं तर अजिबातच झंझट नाही आहे बघा किती छान रंगही आलेला आहे आपल्या कोथंबीरोडीला तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये जास्तही टाकू शकता पण मी तुम्हाला दाखवायच्या यासाठी कमी टाकून तळत आहे यामध्ये आपल्या आणखी तीन चार सहज बसतील पण जर तुम्ही असं कमी गॅ गॅसवरती जर तळल्या तर ते आतपर्यंत अशा खुरपूस होतील या यासाठी गॅस हा आपल्याला कमी करून तळायचे आहे तर बघा सुंदर झालेले आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेऊया रंगही तुम्ही पाहू शकता बघ किती छान आले आलेला आहे आणि असे झटपट तयार होणारी रेसिपी आहे एकदम कमी वेळेमध्ये तर त्याच पद्धतीनं आपण दुसरे हे कोथिंबीर वड्या यामध्ये टाकून घेऊया आणि त्याच पद्धतीनं तळून घेऊया फक्त हे लक्षात राहू द्यायचं आहे की गॅस हा आपल्याला तेल तापेपर्यंतच फुल करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस हा आपल्याला कमी करूनच तळून घ्यायचा आहे तरच आपल्या अशा कुरकुरीत अशा कोथंबीर वड्या होतील यासाठी मिडियम गॅसवरतीच आपल्याला छान असंही तळून घ्यायचं आहे छान अशा अलगद अलगद आपल्याला हलक्या हलक्या हातानं झाऱ्यानं आपल्या उचलायच्या आहेत तर बघा कुर, किती सुंदर अशा तयार होत आहेत आपल्या कोथंबीर वड्या आणि खायला बी खूप छान कारण खूप पौष्टिक आहे तुम्हाला जर वाटलं तर फक्त यामध्ये वाटलंच तर तेलच जरा हे आहे नाही तर सगळ्या गोष्टी पौष्टिक आहेत तिळापासून ते पिठापर्यंत आपलं सगळं छान आणि सुंदरच आहे तर बघा अशा पद्धतीनं तयार आहे आपली कोथंबीर वडी एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे तर बघा किती सुंदर झालेली आहे असं अगदी कमी वेळेमध्ये झटपट अशी तयारी होणारी रेसिपी आहे तर तुम्हीही नक्की करून पहा आणि असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो वडी खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग